आणि मराठवाड्यामध्ये सध्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रचंड जीवघेणा बनलाय. एकट्या जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे 3 लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या शिल्लक ऊसाचं करायचं काय हा भयंकर प्रश्न सतावतोय. मान्सून तोंडावर आलेला आहे आणि जालन्यातील शेतकऱ्यांची गोड ऊसाची कडू कहाणी ऐकायला आणि पाहायला सध्या मिळतीये. 10,000 रुपये माझी कारखानदारांना सर्व नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे, माझा ऊस पटकन पटकन लवकरात लवकर ऊस तोडून न्यावा, नाहीतर मी फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. ही धडपड ही झटापट ही कळकळीची विनंती हे सगळं सुरू आहे रानात उभ्या असलेल्या या ऊसासाठी. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव मधलं सुभाष सराटे आणि मीरा सराटे हे शेतकरी दाम्पत्य शेतातला ऊस जात नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. घोटाळे केले, 10,000 रुपये मला पैसे मागायचे. 10,000 रुपये तुमच्या राहण्यात मशीन नेऊ, मशीन नेणार अशी म्हणते. 10,000 रुपये मशीन वाले पैसे मागायला लागले. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रातील नालेवाडी गावच्या लक्ष्मण वाघमारेंच्या ऊसाची पाचट झाली आहे. 10 एकरवरचा ऊस 16 महिने झालेत उभा आहे, त्यामुळे हा शेतकरी हात जोडून ऊस घेऊन जाण्याची कळकळीची विनंती करतोय. माझ्याकडं 5 एकर ऊस खोडवा आहे, मी 3 लाख रुपये खर्च केलेला आहे त्याला, आणि माझं 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान आर्थिक नुकसान होणार आहे चालू वर्षाचं, आणि पुढचं पीक माझं पूर्ण बुडायला लागलं आहे. आणि माझी कारखानदारांना सर्व नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे, माझा ऊस पटकन पटकन लवकरात लवकर ऊस तोडून न्यावा, नाहीतर मी फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. नाकारत्या कारखाना प्रशासनामुळे ही परिस्थिती आज शेतकऱ्यावर ओढवली आहे. शेतकरी जीवाचं रान करून आटापिटा करून कारखान्याला ऊस तोड नेऊन घालण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहे. आज मितीला जिल्ह्यात 6 लाख मेट्रिक टन गाळपाअभावी ऊस उभा आहे. या ऊसाचं आता करायचं काय या विवंचनेत शेतकरी आहे. राजेश टोपेंनी मात्र या परिस्थितीत शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. अतिरिक्त ऊस हा झालेला आहे, त्याचं कारण एकच आहे की नाथ सागर ज्याला आम्ही आमचं सगळ्यांची लाईफलाईन म्हणतो शेतकऱ्यांची, तो नाथ सागर पैठणचं धरण हा तुडुंब भरलेला आहे. मला विश्वास आहे की लोकांनी थोडं धीर धरला पाहिजे, लोकांनी थोडं संयम पाळला पाहिजे आणि 100% ऊस संपेलच असा मला विश्वास आहे. मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात ऊसाची ही कडू कहाणी जवळपास सारखीच आहे. पावसाळा जवळ आलाय आणि शेतकरी ऊस कधी जाईल याची वाट बघतोय. या शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर येऊ नये, त्यांचं कष्ट मातीमोल होऊ नये यासाठी सरकारनं त्यांची ही कळकळीची विनंती लवकरात लवकर ऐकावी हीच अपेक्षा. रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.